आमच्या दीदीची आता पहिली रक्षाबंधन आहे. दीदू वह कशी बघते, पहिली रक्षाबंधन आहे ना तुझी. दादा काय देत आहे आता काय माहित. आता दादा काय देतो दीदीला. कैसे बांधते खेल लेगे. दीदू ये बा काय दीदू थामा. तू पाय पण पूर्वेश भेट आधी भेट इकडं. ए पाय पड पाय पड बोल आता काय बोलशील. चला काय झालं चला चला. आता दुसरी बहीण आली मोठी. हात निट्टे हो तसं नको निट्टे हो पूर्वेश. हा पुढे बघ तिकडे. पूर्वेची दुसरी बहीण आता राखी बांधते. घे हात कर. पाय पड चला. आता ही छोटी बहीण मीडियम 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 भाऊ हसतय बघ असा. या या घे बांध राखी चल. भाऊ राया हात कर चल पुढे बघ कुठं बांधतय. तिच्याकडे बघ. वही भेट उभा रहा. हाँ तो ये आमय भाई आ गया है. ये देखो बघाय ना लंबू सा भाई आ गए. आई आशीर्वाद दे. बेटा आशीर्वाद दे त्याला लग्न कर लवकर. कर 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 दीदू दीदूला दीदी राखी बांधते. अच्छा तनु गाला ला तिथं कुठं हातला इथं.
इकडे बघ तनु एबे एबे रक्षाबंधन भाई भावोची नाही बहिणी बहिणींची पण असते पैसे टाका राखी बांधले काय फिंगर पेंट नाही तिला बांधता येणार इकडे बघ इकडे बघ ए राहू दे तू खाली बस दे तिला भाऊ बहीण भाऊ बहीण चला रक्षाबंधनाचा केक कापूया आपण चला तर मित्रांनो आज पनीरची भाजी आहे आणि वेज पुलाव काय वेज पुलाव अच्छा सॉरी पनीर नाही वेज पुलावची भाजी आहे पुलावर पुलावर नदीवरच्या पुलावरची भाजी वेज पुलाव मध्ये काय चहा पण टाकणार ना हा इकडे राईस हे काय गाजर हे उकडलं का बटाटे काय साधू किती पाव किलो एवढा टाकला अरे महाग आहे रक्षाबंधन
बहिणी आल्यात भाज्या खायला. हा मटर अजून टाका, आणायला पाहिजे ते. कोशिंबीर चालू आहे इथे. कोशिंबीर आणि बिर्याणी. कोणताही सण आला का असा पसारा लागतोच. कसली फोडणी देत सगळा गरम मसाला. आला लसणाचे पेस्ट. कांदा तू वरतून टाकतात ना, तोड नको राहू. नुसतं कडू कडू लागतं खायला. वरतून पनीर येईल. हो पनीर चाललाय तो का. तू काय बघतोय? हा काय मिरची मिरची तिखट तिखट. फुलावरचा भात बनवतोय. फुलावरचा भात. हा काय टाकला होता? गरम मसाला. गरम मसाला. हा ग्रेव्ही मसाले. मसाले मसाले तिखट मसाला पण टाकणार? नाही. बनव तिखट. मिरची पेस्ट टाकली. मिरची पेस्ट. गरम खडा मसाला टाकलाय. गरम मसाल्याची पूड टाकली. झन झनीत झाली पाहिजे तिखट तिखट. मग आधी पावभाजीच बनव ना. सध्या पावभाजी नाही. कुठे कालूक झाला आता डोंगरो? कुठे जेवले होते काय? आता फोडणीचा वास यायला लागला. कढीपत्ता पण टाकले अजून मस्त येईल. नाही कढीपत्ता टाकतो ना टाक. तुम्हाला आवडतो? मला आवडतो कढीपत्ता प्रत्येक याच्यात. आणि हे आता हे वाटाणे कधी आता टाकणार? थोडस कांदा शिजला टाकला. चल बस किती जण आहेत? बस एवढं एक एक बस झालं जाणार प्रसाद म्हणून. मटर पनीर पुलाव 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 भाजी. भात चल भाकरे बनव डायरेक्ट याचे स्थान. बोल बोल बोल. सावन खाऊ. किती मिनिटं झाली?
तरी पण किती वेळ लागेल? भात झाले, आता इथे राईस मिक्स करते. असं वाटतं खोबऱ्याचा केस मिक्स करते. आता याच्या आतमध्येच टाक ना पण वरती कशाला टाकते. पनीर 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 अरे पुरे सम आता नाही खायचा, नंतर ठेवता येते. फक्त आमच्या दोघांपुरती एवढी बिर्याणी बनवली. चार दिवस बसून खायचं नाही दोघं. मस्त झालाय, मस्तच. म्हणजे ते भाजी पण एकदम नरम नरम आहेत ना, काय काय ठिकाणी कडक असतात ते बघू. द्या दाखवते गाजर विदर दापून. नरम झालेत. भूक लागली तुला? हा भूक लागली. आता याच्यावरती काय काय नाही ना, एवढंच ना याच्यावरती. कोथिंबीर थोडीशी, कोथिंबीर आणि फोडणी लावून कोथिंबीर टाकले आणि थोडीशी याच्यावर कोथिंबीर टाकायची. थोडस गॅस वर ठेवायचं स्लो आणि झाकण द्यायचं. सुकट वगैरे नाही का बोंबील? हो. याच्याबरोबर पापड आणि आपली कोथिंबीर. पापड कोथिंबीर सुकट बनवायचे ना, सुकट मस्त. श्रावण झाले, श्रावण. दादा तू पण वरती बघ. दादा ते मान गेली खाली. ए तू परेश, तू मला की